नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोक न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबत माजी खासदार संभाजी राजे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अतिक्रमण विभागाने कारवाई करत पायथ्याजवळील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहे। भारत हा केवळ मित्रच नाही तर भविष्यातील महाशक्ती आहे असं वक्तव्य व्हाईट हाऊस मधील एका अधिकाऱ्याने केलं आहे। भविष्यामध्ये जगभरामध्ये भारताचा होणारा प्रभाव लक्षात घेता त्याचं हे द्योतक असल्याचं म्हटलं जात आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी मुंबई पालघर ठाणे परिसरातील 1000 अधिकची खारफुटची झाडं कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने अखेरीस परवानगी दिली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या रस्त्यांची सुरू असलेली कामं त्याचबरोबर रस्त्यांच्या कामांचा दर्जा पाहण्याकरिता ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दौरा केला। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली। मुंबई पुणे महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आता नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे। आठवडाभर समुपदेशन केल्यानंतर अखेरीस काडवाईचा वर्गा उघडला जाणार आहे। ठाण्यामध्ये वाल्मिकी समाजातील विद्यार्थ्यांचा जातीय छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वागळे इस्टेट परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। मुंबईचं उपनगर असलेल्या ठाणे नवी मुंबई वसई विरार त्याचबरोबर कोकणामध्ये 2000 अधिक घरांची म्हाळाच्या वतीने आता सोडत काढण्यात येणार आहे। हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने दणक्यात आगमन केलं आहे। भाजपाला सत्तेतून खाली खेचत 40 जागा जिंकून बहुमताचा आकडा काँग्रेसनं पार केला आहे। लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरिता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।